हाँ स्वाती काय चालू आहे? काय नाही. बर, काल आपण कोणचा काळ बघितला? मग काल कोणचा बघितला आपण? चालू काळ बघितला. चालू काळामध्ये क्रियापदाला काय लावलं आपण? म्हणजे क्रिया चालू आहे हे दाखवायचं असेल तर आपल्या क्रियापदाला काय लावावं लागतं? आय एन जी हे लावायचं असतं. बरोबर आहे का रे? करण करण लक्ष आहे ना? आणि भविष्य काळामध्ये विल बी हे सहकारी क्रियापद वापरायचं असतं. त्यानंतर आज आपलं बघायचं पूर्ण काळ. पूर्ण काळामध्ये क्रिया कशी झालेली असते? पूर्ण काळात क्रिया कशी झालेली असते? झालेली असते का बाकी असते? झालेली असते ना. ओके, तर त्यानुसार आपण या ठिकाणी पूर्ण काळ यालाच आपण परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आहे याच्यामध्ये. जसं की आपण एक उदाहरण बघितलं, या ठिकाणी पूर्ण काळ बघत असताना आपण पूर्ण वर्तमान काळ पाहू, पूर्ण भूतकाळ बघू आणि पूर्ण भविष्य काळ पाहू. ओके, मग हे पाहत असताना बघा, आता पूर्ण वर्तमान काळातील या ठिकाणी मी तुमच्या समोर तीन वाक्य लिहिली आहेत. तुम्हाला अशी किती वाक्य करायची आहे? तुम्ही उद्या करून आणणार आहे. ठीक आहे, तर मग पूर्ण काळातलं या ठिकाणी पहिलं वाक्य, पहिलं एक्झाम्पल बघा. मी लिहिलं आहे. क्रिया झाली आहे का बाकी आहे? झाली. लिहिलं आहे. ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली होती म्हणून मग मी लिहिलं आहे. लिहिण्याचं काम पूर्ण झालंय माझं, म्हणून त्याला इंग्रजीत म्हणतात आय हॅव रिटर्न. आय हॅव रिटर्न या ठिकाणी सहाय्यक क्रियापद जे आहे ते हॅव वापरलंय आणि क्रियापदाचं किती रूप वापरलंय या ठिकाणी? तिसरं रूप वापरलंय. बघा, त्यानंतर दुसरं वाक्य, मी वाचलं आहे. ठीक आहे, मी वाचलं आहे याला आपण इंग्रजीत कोणतं वाक्य? आय हॅव रीड रेड रेड. बरोबर आहे हे. या ठिकाणी रीड वाचण्याची जे काही तीन रूप आहेत, रीड रेड रेड. त्यानंतर मी बोललो आहे किंवा बोलले आहे, क्रिया होऊन गेली बोलण्याची, त्यासाठी आय हॅव स्पोकन. क्रिया होऊन गेली माझी. हे कोणत्या काळातील वाक्य? हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य. त्यानंतरच आहे पूर्ण भूतकाळातील वाक्य. बघा, पूर्ण भूतकाळातील वाक्य म्हणजे या ठिकाणी काय? भूतकाळ म्हणजे काय? होऊन गेलेला काळ. जी क्रिया असेल, जी ऍक्टिव्हिटीज असेल, ती होऊन गेलेली असते. ठीक आहे, त्याचं एक वाक्य घेतलं. मी लिहिलं होतं किंवा होते. मी लिहिलं, मी लिहिले किंवा मी लिहिलं होतं किंवा मी लिहिले होते. ठीक आहे, ते लिहिले असे घेतलंय. तर त्याला आपण जे लिहायचं इंग्रजीत त्याला कसं लिहिणार? आय हॅड रिटर्न. काय वाक्य घेतलं त्याचं आपण? आय हॅड रिटर्न. त्यानंतर दुसरं वाक्य घेतलं. मी वाचले किंवा मी वाचलं. मी वाचले होते किंवा मी वाचलं होतं. त्याला आपण काय घेतलंय? आय हॅड रेड. आय हॅड रेड या ठिकाणी हॅड एस आय एखादी क्रियापद वापरून रीडचं तिसरं रूप रेड या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरं वाक्य घेतलंय. मी बोललं. मी बोलले किंवा मी बोललो होते होतं. मी बोलले होते किंवा मी बोललो होतं. ठीक आहे, मुलीला जर म्हटलं तर मी बोलले होते, मुलं म्हणजे मी बोललो होतो. ठीक आहे, त्यासाठी आय हॅड स्पोकन. आय हॅड स्पोकन वाक्याकडे बघून बोललं गेलं पण काही नाही. आय हॅड स्पोकन स्पोक नाही बोलायचं. स्पीक स्पोक स्पोकन या ठिकाणी तिसरं रूप घेतलंय आपण. त्याचप्रमाणे या ठिकाणी मग पूर्ण भविष्यकाळ घ्यायचा आहे. पूर्ण भविष्यकाळामध्ये मी लिहिलं, मी लिहिलं असेल किंवा मी लिहिले असेल. ठीक आहे, मग त्यासाठी पहिलं एक वाक्य त्याचं काय इंग्रजीतनं काय? आय विल हॅव रिटर्न. दुसरं वाक्य आहे, मी वाचले असेल किंवा मी वाचलं असेल. ठीक आहे, मग त्यासाठी घेतलंय आय विल हॅव रेड. तिसरं वाक्य घेतलं आपण, मी बोलले असेल किंवा मी बोललो असेल. ठीक आहे, त्यासाठी आय विल हॅव स्पोकन. ठीक आहे, या ठिकाणी आपण जो आहे तो
पूर्ण काळ जो आहे तो पूर्ण काळाचं या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ ही तीन रूप आपण बघितली. आता यानंतर आपला जो बघायचा आहे तो कोणता काळ बघायचा आहे? पूर्ण चालू काळ बघायचा आपला. पूर्ण चालू काळ, मग पूर्ण चालू काळामध्ये पूर्ण चालू वर्तमान काळ, पूर्ण चालू भूतकाळ आणि पूर्ण चालू भविष्यकाळ हा बघायचा आहे. याची तुम्ही किती वाक्य लिहून आणणार आहे? बरोबर 100 लिहूनच आणणार आहे. उद्या मी ती पाहणारच आहे. ठीक आहे, ओके. आलं का?